हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला उद्यापासून कोणत्या सेवेसाठी सुरुवात करायची आहे आणि ती का करायची आहे. तर 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन येत आहे आणि स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे जी पोथी आहेत तर त्याचे आपल्याला 21 पारायणं करायचे आहेत. तर 9 तारीख ते 10 तारीख म्हणजे एप्रिलमधली 9 किंवा 10 पर्यंत आपले 21 पारायणाची सांगता व्हावी या कारणाने आपण उद्यापासून म्हणजे 21 मार्चपासून उद्यापासून स्वामीचरित्र पारायणाला आपण सुरू करणार आहोत. तर स्वामीचरित्र सारामृत ही पोथी सर्वांच्या घरी असते, कारण आपण नित्यसेवेमध्ये कुणी 3 अध्याय, कुणी एक पण वाचतं, कुणी 3 वाचतं, कुणी 5 अध्याय घेतात, कुणी 7 घेतात. तर अशा पद्धतीने आपल्याला काही अर्धवट अध्याय न घेता उद्यापासून आपल्याला अखंड पोथी ही वाचायची आहे, म्हणजे आपले एका दिवसामध्ये 1 पारायण घडते. तर अशा पद्धतीने आपल्याला 21 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत आपल्याला आपले 21 पारायणं पूर्ण करायचे आहेत. तर 21 पारायणाच्या मध्ये जर काही अडीअडचणी जर आल्या तर तुम्ही एका दिवसामध्ये ते अडीअडचणी निघून गेल्याच्या नंतरून, जसे काही कुणाला सुतक पडले असेल किंवा मासिक धर्म आला असेल, तर अशी कारणं कम्प्लीट झाल्याच्या नंतरून जी तुमच्या एक्स्ट्रा 4 दिवसाच्या, जसे 4 पारायणं असतात, तर तुम्ही एका दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ असे 2 पारायणं करून देखील 21 पारायणं तुम्ही कम्प्लीट करू शकता. आणि जर नाहीच झाले तर प्रकट दिनाच्या नंतरूनही तुम्ही कम्प्लीट करू शकता, परंतु आपले प्रकट दिनाच्या अगोदर आपल्याला 21 पारायणं जर करायचे असतील तर एका दिवसामध्ये 2 पारायणं करून तुम्ही 21 पारायणं कम्प्लीट करू शकता. तर आपल्याला 21 तारखेपर्यंत ही आपलं 21 पारायणं करायची आहेत. आणि दुसरी सेवा म्हणजे ती म्हणजे आपण 11 माळी स्वामींच्या माळ जप करायची आहे. तर 11 वेळेस माळ जप करायची आहे. तर अशा आपल्याला 21 दिवस पूर्ण 11 वेळेस माळ जप करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला दोनही सेवा आपण करू शकतो. आणि जर समजा कुणाकडून दोन्ही सेवा होत नसतील तर तुम्ही पारायण करू शकता, किंवा पारायणाच्या ऐवजी तुम्ही डेली 11 माळी जप करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे आणि मनामध्ये भाव ठेवून तुम्ही सेवा करा. अगदी मनाला खूप प्रसन्न वाटते. आणि जरी काही अडीअडचणी असतील तर त्या स्वामींच्या पुढे, म्हणजे स्वामींना सांगा की स्वामी आपले जे दुःखांचं निवारण जे असतात तर ते नक्की करतील. आणि सेवा जी आहे तर ती अगदी मनोभावे सेवा करा. आणि तुम्ही जरी काही नाही मागितले, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जरी स्वामींना नाही सांगितले तरी ते सर्व मतलब जाणते आहेत, त्यांना सर्व समजतं. तुम्ही न मागता देखील तुमचे सर्व प्रॉब्लेम ते सॉल्व करतील. परंतु फक्त तुम्ही मनोभावे अगदी सेवा करा, काही न मागता तर स्वामी माऊली तुम्हाला भरपूर काही देऊन जातील. आणि हा माझा अनुभव आहे. आणि प्रत्येकाने हा अनुभव तुम्ही घेऊन पहा. अगदी मनाला खूप खूप म्हणजे खूप चांगले वाटते, असे एक सकारात्मकता ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि ज्यावेळेस आपल्याला तो अनुभव येतो ना, खरंच तुम्ही कधीही सेवा सोडणार नाही. तुम्ही एकदा सेवा करून पहा. हे जे सारामृताची जी पोथी आहे, तर नित्यनेमाने आपले जे अध्याय चालू असतात हे तर आपल्या नित्यसेवेत असतातच, परंतु आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त 21 पारायणं हे करायचे आहेत. तर हे जे स्वामीचरित्र सारामृताची पोथी आहे तर ही स्वामीभक्तांकडे प्रत्येकांकडे असते. जर कुणी नवीन असेल आणि त्याच्याकडे जर ही पोथी नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन ही पोथी घेऊ शकता. प्रत्येक केंद्रामध्ये तुम्हाला अवेलेबल भेटते, अवेलेबल असते, त्यामुळे काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि पोथी चालू करायच्या अगोदर, जसे की उद्या तुम्ही सकाळी तुमचे सर्व काही काम आवरून झाल्याच्या
अंतरून तुम्ही केंद्रामध्ये जा, खडीसाखर नारळ स्वामींच्या चरणी ठेवा आणि स्वामींचे दर्शन घ्या. स्वामींना सांगा की माझे पारायण अगदी निर्विघ्नपणे माझे हे 21 पारायण पार पाडू द्या आणि माझ्या हातून एवढी सेवा तुम्ही घडून द्या आणि काही न अडचण येता न विघ्न येता एवढी सेवा माझ्याकडून स्वामी माऊली तुम्ही करून घ्या अशी याचना केल्याच्या नंतरून तुमची इच्छा जी आहे ती नक्की पूर्ण होईल, तुमच्या हातून सेवा घडेल. आणि असा संकल्प करायचा आहे, संकल्प करून तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे आणि आपल्याला पारायणाला पारायण जे आहे तर 21 दिवस कंप्लीट करायचे आहेत. तर पूजा मांडणी जी आहे तर तुमची अगदी मंदिरामध्ये स्वामींची अगदी नित्य जागा असेल, एकच जागा अगदी व्यवस्थित, तर तुम्हाला दुसरी मांडणी करायची गरज नाही. परंतु जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडणी अशी करायची आहे की पाट ठेवायचा आहे, पाटावरती पिवळा कपडा ठेवायचा आहे, त्यानंतरून थोडेसे तांदूळ खाली टाकून तिथे आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्याच्यानंतरून शंख घंटी आपल्याला तिथे ठेवायची आहे आणि त्यानंतरून आपल्याला स्वामींची मूर्ती, तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो असं ठेवायचं आहे, फूल अगरबत्ती धूप दाखवायची आहे आणि रांगोळी काढायची आहे आणि संकल्प करून तुम्ही पूजेला सुरू करायचं आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे पोथी वाचायच्या अगोदर तुम्ही स्वामीस्तवन वगैरे घ्यायचं आहे आणि त्यानंतरून आपल्याला पोथीला सुरुवात करायची आहे. तर जी स्टार्टिंगला आहे तर तुम्ही गोड खोबऱ्याचा नैवेद्य ठेवू शकता किंवा खडीसाखर ठेवू शकता आणि या पद्धतीने आपल्याला पूजेला सुरुवात करायचं आहे. तर तुम्ही एक टाईम ठेवा, जर टाईम जर एकच ठेवला तर खूप उत्तम. तसं जर एखाद्या वेळी जर टाईम चुकला म्हणजे सकाळी तुम्ही पोती करतायत आणि कधी कारणास्तव बाहेर जावे लागले आणि संध्याकाळी करावं लागले तर काहीच हरकत नाही, परंतु आपल्या मनाने म्हणजे आपल्या इच्छेने एकच टाईम ठेवा. जर तुम्ही सकाळचा ठेवला तर सकाळीच पोथी वाचन करा किंवा जर संध्याकाळचा ठेवला प्रदोष काळामध्ये तर संध्याकाळचाच ठेवा तर अगदी खूप उत्तम. कारण आपले पूर्वज म्हणत असतात आणि की ज्या वेळेला आपण पूजा करतो तर त्या नित्यनियमाने त्या पूजेसाठी देवदेखील आपल्या घरी येत असतात, त्यामुळे नियम हा आपण जर पाळला तर खूपच उत्तम. आणि जर एखाद्या वेळेस जर नाही झालं काही कारणास्तव तर काही हरकत नाही, फक्त मनोभावे सेवा करा, स्वामी माऊली नक्की तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. तर या पद्धतीने आपल्याला 11 माळी किंवा आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे पोथींचे 21 पारायण करायचे आहेत. आणि परत अजून एक सेवा म्हणजे ती म्हणजे तारक मंत्र. तर तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र देखील म्हणू शकता. तर तारक मंत्र हा अगदी पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यावरती हात ठेवायचा आहे आणि हा मंत्र 11 वेळेस पठण करायचा आहे. आणि हे जे तांब्यामधलं पाणी आहे तर सर्वांनी घरामधल्या सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही देखील सेवा आपण 21 दिवस करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.